भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत वाढी उत्पादन खर्चाचा विचार करता ऊसाला प्रतिष्ठान पाच हजार रुपये तसेच गुजरात मधील गंदेवी साखर कारखान्याने एफ आर पी च्या कायद्यानुसारच साडे अकरा टक्के रिकवरीला सरासरी छत्तीसशे रुपये दर दिलेला आहे याचा हिशोब करता बारा टक्के रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याने सदतीसशे पन्नास रुपये बारा पूर्णांक पन्नास टक्के रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्याने एकोणचाळीसशे रुपये तर तेरा टक्के रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांनी चार हजार पन्नास रुपये दर मागील हंगामातील द्यायला हवा एफआरपीच्या सूत्रानुसार विचार केल्यास मागील गळीत हंगामातील साखर कारखान्यांनी अजून किमान आठशे ते हजार रुपये देणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे तसेच जे कारखाने वजन काट्यात हेराफेरी करताना सापडतील त्या कारखान्यांचा सापडलेल्या दिवसापासून मागे गळीत हंगाम सुरू झालेल्या दिवसापर्यंत जेवढे गाळप केलेले असेल त्या प्रमाणात वजन चोरी ग्राह्य धरून सदरच्या वजन केलेल्या ऊसाचे निघणाऱ्या दराप्रमाणे सर्व रक्कम कारखान्याच्या संचालक मंडळाकडून व यमडी यांच्याकडून वैयक्तिक संपत्तीतून वसूल करावे व ती शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याशिवाय प्रत्येक साखर कारखान्यांनी उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी संघटनेने मागणी केली निर्मिती केमिकल इथेनॉल असे अनेक उपपदार्थ कारखानदार बनवत असतात यातून नेमके किती उत्पन्न मिळाले हे सविस्तरपणे वार्षिक अहवालामध्ये दाखवत नसतात तरी इथून पुढे प्रत्येक उपपदार्थाचा हिशोब वेगवेगळ्या देऊन त्यातील नफा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली याबाबत या साखर आयुक्त फुलकुंडवार साहेब यांनी सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच कारखान्यांना तसे परिपत्रक काढले जाईल असे आश्वासन दिले यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने राज्याचे अध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता गोते कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील सदाशिव कुलकर्णी काका उत्तम पाटील तात्या सुरवसे माजी सभापती अविनाश पाटील एन पी पाटील सर शरद जोशी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील पुणे जिल्हाध्यक्ष दीपक फाळके जयशिवरायचे हवेली तालुकाध्यक्ष प्रवीण इंदलकर उदय कुमार पाटील गब्बर पाटील महेश मोहिते शीतल कांबळे तातोबा कोळी सर उत्तम पाटील सर बाळू जाधव प्रताप चव्हाण बाळासाहेब वाघले भरत गोते चंद्रकांत पाटील भैरवनाथ मगदूम आदी उपस्थित होते